नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती तसेच आरोग्य सेवक भरती 2021 साठी अतिशय महत्त्वाचे असे सामान्य विज्ञान यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला मग चालू करू आजचा पहिला प्रश्न. विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 न्यूक्लिअर बल. विश्वातील सर्वात तीव्र बल न्यूक्लिअर बल आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते उपकरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 स्फिग्मो मॅनोमीटर हे उपकरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरतात. पुढचा प्रश्न, धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 तन्यता. त्या धातूची तन्यता असे म्हणतात. धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास धातूची तन्यता असे म्हणतात. पुढचा प्रश्न, कांदे बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कशाचा मारा करतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 गॅमा किरणांचा. कांदे बटाटा या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून गॅमा किरणाचा मारा केला जातो. पुढचा प्रश्न, टायफॉइड या आजारावरील डॅशडॅश हे उपयुक्त औषधे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 स्ट्रेप्टोसायक्लिन ही टायफॉइड या आजारावरील उपयुक्त औषधे आहे. पुढचा प्रश्न, डोंगरावर अन्न शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो कारण? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 डोंगरावर वातावरणाचा दाब कमी असतो. डोंगरावर अन्न शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो कारण डोंगरावरील तापमानाचा दाब कमी असतो. पुढचा प्रश्न, केपलर या शास्त्रज्ञाचे नियम कोणत्या शास्त्राशी संबंधित आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 खगोलशास्त्र. केपलर या शास्त्रज्ञाचे नियम खगोलशास्त्रांशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, लोखंडाच्या गॅलोनायझेशनसाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 झिंक जस्त या धातूचा वापर करतात. पुढचा प्रश्न, पचन कार्यात मदत होण्यासाठी जठरात कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोक्लोरिक ॲसिड. पचन कार्यात मदत होण्यासाठी जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आम्लाचा स्त्राव होतो. पुढचा प्रश्न, गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आयोडीन. गलगंड हा आजार आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. पुढचा प्रश्न, हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 बॅरोमीटर. हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरतात. पुढचा प्रश्न, क्षयरोग हा रोग कशामुळे होतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 जीवाणू. क्षयरोग हा जीवाणूमुळे होतो. पुढचा प्रश्न, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 स्वादुपिंड. इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंड या अवयवापासून निर्माण होते. पुढचा प्रश्न, हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 21%. हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण 21% आहे. पुढचा प्रश्न, क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डॅशडॅश आजार होतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 स्कर्वी. क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होतो. पुढचा प्रश्न, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 क्लोरीन. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीन हे रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते. पुढचा प्रश्न, गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मिथेन. गोबर गॅसमध्ये मिथेन हा वायू असतो. पुढचा प्रश्न,
HIV एड्स हा आजार डॅश डॅशमुळे होणारा रोग आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 विषाणू। HIV एड्स हा आजार विषाणूमुळे होणारा रोग आहे। पुढचा प्रश्न, हसविणारा वायू कुणास म्हटले जाते? लाफिंग गॅस कुणाला म्हटले जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 नायट्रस ऑक्साईड। नायट्रस ऑक्साईडला हसवणारा वायू म्हणजेच लाफिंग गॅस असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न, जूल हे कशाचे एकक आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कार्य। जूल हे कार्याचे एकक आहे। पुढचा प्रश्न, सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 छायाचित्रण। सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग छायाचित्रण या उद्योगात प्रामुख्याने करतात। पुढचा प्रश्न, कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आयोडीन 121। कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी आयोडीन 121चा वापर करतात। पुढचा प्रश्न, वांजपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 ई जीवनसत्व। ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वांजपणा येऊ शकतो। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग विषाणूंमुळे होतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 पोलिओ। पोलिओ हा रोग विषाणूमुळे होतो। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 बाभूळ। बाभूळ या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे। पुढचा प्रश्न, मेंडेलने कोणत्या रोपावर अनुवांशिकतेने प्रयोग केले? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 वटाणा। मेंडेलने वटाण्याच्या रोपावर अनुवांशिकतेचे प्रयोग केले। पुढचा प्रश्न, धुण्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सोडियम कार्बोनेट। धुण्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ सोडियम कार्बोनेट आहे। पुढचा प्रश्न, हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायुघटक असतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 हेलियम। हवेमध्ये उडणाऱ्या फुग्यात हेलियम हा वायुघटक असतो। पुढचा प्रश्न, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 CU। ऑप्शन क्रमांक 3 CU हे कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह आहे। पुढचा प्रश्न, हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 व्हिटॅमिन डी। हाडांच्या निकोप वाढीसाठी व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते। पुढचा प्रश्न, प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 हिमोग्लोबिन। प्रकाश संश्लेषणासाठी हिमोग्लोबिन हा पदार्थ आवश्यक आहे। पुढचा प्रश्न, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन। विजेच्या दिव्यात टंगस्टन या धातूची तार वापरली जाते। पुढचा प्रश्न, कोणत्या अवयवाशी संबंधित डायलिसिस उपचार पद्धत आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मूत्रपिंड। मूत्रपिंड या अवयवाशी संबंधित डायलिसिस उपचार पद्धत आहे। पुढचा प्रश्न, मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मज्जासंस्था। मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने मज्जासंस्थेवर घातक परिणाम होतात। पुढचा प्रश्न, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सी। आवळ्यामध्ये सी जीवनसत्व असते। पुढचा प्रश्न, शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कुणाकडून केले जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 लहान मेंदू। शरीराचे तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदूकडून केले जाते। पुढचा प्रश्न, पेनिसिलिन या औषधाचा जनक डॅश डॅश आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 ए फ्लेमिंग। पेनिसिलिन या औषधाचा जनक ए फ्लेमिंग हा आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही?
तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 हिवताप। हिवताप हा रोग पाण्याद्वारे पसरत नाही। पुढचा प्रश्न, अनुवांशिकता कोणत्या गुणसूत्रांद्वारे सूचित होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 DNA। अनुवांशिकता ही DNA या गुणसूत्रांद्वारे सूचित होते। पुढचा प्रश्न, कुष्ठरोगाच्या जीवाणूंचा शोध लावणारा शास्त्रज्ञ कोण? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर हन्सन। कुष्ठरोगाच्या जीवाणूंचा शोध डॉक्टर हन्सन यांनी लावला। पुढचा प्रश्न, हृदयविकारावर अत्यंत गुणकारी समजली जाणारी वनस्पती कोणती आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अश्वगंधा। हृदयविकारावर अत्यंत गुणकारी समजली जाणारी वनस्पती अश्वगंधा आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या मुळावर गाठी असतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 वटाणा। वटाणा या वनस्पतीच्या मुळावर गाठी असतात। पुढचा प्रश्न, कोणत्या जीवनसत्वाअभावी बेरीबेरी हा रोग होतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 ब जीवनसत्व। ब जीवनसत्वाच्या अभावी बेरीबेरी हा रोग होतो। पुढचा प्रश्न, एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञाने कोणत्या रोगाची लस शोधून काढली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 देवी। देवी या रोगाची लस एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञाने शोधून काढली। पुढचा प्रश्न मित्रांनो, आठवड्यातील हा शेवटचा प्रश्न आहे, संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते? या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे। ऑप्शन दिले आहेत अ क ड ई। संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते? ऑप्शन आहेत अ क ड ई। सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे मित्रांनो। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। धन्यवाद मित्रांनो।